आगामी काळात आरोग्य हेच सर्वोच्च प्राधान्य मानून त्यासाठी उत्तम उपचार सुविधा निर्माण करणं आवश्यक आहे धर्मादाय न्यासाच्या रुग्णालयांमध्ये कमी दरात उपचार उपलब्ध असतात आणि गरीब रुग्णांना त्याचा लाभ मिळतो म्हणून अशा रुग्णालयांमध्ये प्रगत आणि अद्ययावत उपचार यंत्रणा निर्माण करण्यासाठी अशा संस्थांनी पुढाकार घ्यावा असं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे नागप्रात डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय मैत्री संस्थेच्या सहकार्यानं पाच कोटी रुपये निधीतून प्राणवायू निर्मिती प्रकल्पाचा शुभारंभ करताना आज गडकरी बोलत होते या प्रकल्पामुळे रोज सहाशे पंच्याऐंशी जम्बो सिलेंडर प्राणवायू निर्माण होणार आहे अद्ययावत उपचार प्राणवायू आणि पैसे याच्या अभावी कुणालाही प्राण गमवावे लागू यासाठी हा या प्रकल्प सुरू केल्याचं गडकरी यावेळी म्हणाले